पुणे, अहमदनगर आणि संभाजीनगर या 230 किलोमीटर लांबीच्या 6 लेन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेसाठीचा सामंजस्य करार MOU आज नागपूरमध्ये झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये हा करार पार पडला. या नव्या 6 लेन म्हणजे 6 पदरी एक्सप्रेसवेमुळं पुणे शहर आणि समृद्धी महामार्ग हे जोडले जातील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते जेव्हा हा करार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळेस झालेल्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय म्हणाले पाहूयात. छत्रपती संभाजीनगर पासून पुण्यापर्यंत असा हा एक नवीन हायवे, जो ग्रीनफील्ड हायवे, तो या ठिकाणी तयार होतोय. आज लोक 4 तासात संभाजीनगरला चालले आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 तासामध्ये लोक पुण्याला पोहोचतील. म्हणजे नागपूरहून 6 तासामध्ये लोक पुण्याला पोहोचू शकतील अशा प्रकारचा हा रस्ता आता या ठिकाणी निश्चितपणे होतोय. आज समृद्धी महामार्ग जो आहे तो गडचिरोलीपर्यंत, गोंदियापर्यंत, चंद्रपूरपर्यंत सगळ्या भागामध्ये आपण तो वाढवतो. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.